मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईकडून पुस्तक घरोघरी अभियान राबवण्यात येत आहे. नेमकी संकल्पना काय आहे पाहूयात मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून. मी गजानन श्रीकृष्ण काळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवी मुंबईचा शहर अध्यक्ष. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा 14 जून हा वाढदिवस, आमच्या दैवताचा हा वाढदिवस प्रत्येक वर्षी आम्ही अत्यंत उत्साहाने, प्रचंड अशा ऊर्जेने महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये, तालुक्यांमध्ये साजरा होत असतो. हजारो आणि लाखोंनी गर्दी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंज इथे उसंडत असते. पण आदरणीय राजसाहेबांनी आज जसं पत्रात म्हटलंय त्या पद्धतीने महाराष्ट्राला अजूनही कोरोनाच्या विळख्याने, अजूनही तो विळखा कमी झालेला नाहीये. आता अनलॉक जरी झाला असेल आणि परिस्थिती जरी थोडीशी पूर्वपदावर येत असेल, तरी सुद्धा लोकांनी फार रस्त्यावरती न येणं, गर्दी न करणं, ह्या सगळ्यांच्या बाबतीत आज राजसाहेबांनी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना एक पत्र लिहिलं आहे. त्याच अनुषंगाने फार गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन न करता आम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा हा 53 वाढदिवस, महाराष्ट्रातलं हे असं नेतृत्व त्याने स्वतःच्या कर्तृत्वावरती हा सगळा महाराष्ट्र पिंजून काढलाय. आजही शेकडो आणि लाखोने पक्षाची जरी परिस्थिती काही असली तरी आदरणीय राजसाहेबांवर जीव देणारे कार्यकर्ते आणि आदरणीय राजसाहेबांच्या एका आदेशावरती पेटून उठणारे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिक जर कोणत्या पक्षाचे असतील तर ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. या संपूर्ण 1.5 वर्षात कोविडच्या परिस्थितीमध्ये कोणतीही साधनं हाताशी नसताना आणि कोणतीही सत्ता हाताशी नसताना जर कोणत्या पक्षाने या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम केलं असेल, ते अगदी कोविडच्या बिलांपासून ते रक्तदान शिबिरांपर्यंत, तर ते महाराष्ट्र सैनिकांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले. याचा निश्चित एक नवी मुंबईचा शहर अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे. एक खरं म्हणजे वेगळी कल्पना घेऊन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्याशी खरं म्हणजे बोलायला मी आलोय. आदरणीय राजसाहेब आणि पुस्तक हे नातं कायमच राहिलेलं. मला आठवतं की कल्याणला आम्ही एक कार्यक्रम घेतला होता विद्यार्थी सेनेत असताना, वाचेल त्याचे कल्याण असे एक 7 दिवस विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून पुस्तकांचं प्रदर्शन आम्ही भरवलं होतं. आदरणीय शर्मिलाबाईंनी त्या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आल्या होत्या आणि त्यांनी राजसाहेबांबद्दल एक पुस्तकांच्या बाबतीतली एक आठवण सांगताना ही आठवण सांगितली होती की राजसाहेबांना कोणतंही एखादं पुस्तक आवडलं तर त्याच्या ते 5-25 प्रती मागून घेतात आणि त्या प्रती ते आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या मित्रांना पाठवत असतात. साहेबांकडे आपण भेटायला गेला तर त्यांच्या हॉलपासून ते त्यांच्या स्टडी रूमपर्यंत पुस्तकांचा खजिना आपल्याला त्यांच्या मागे पाहायला मिळतो. असा हा पुस्तक वेडा असलेला माझा नेता आणि त्याच्याच निमित्ताने आज या सगळ्या कोविडच्या परिस्थितीत मला कल्पना आहे की लहान मुलांपासून घरातल्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हा पुस्तकांचा कार्यक्रम घेऊनच आम्ही आपल्याकडे आलोय. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा 53 वाढदिवस या निमित्ताने नवी मुंबईतील 53,000 कुटुंबांमध्ये आणि 53,000 घरी जाण्याचा आमचा मानस आहे. पुस्तक घेऊन आम्ही आपल्याकडे पुढच्या काही दिवसांमध्ये येणार आहोत. वर्षभर हा आम्ही पुस्तक घरोघरी अभियान, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानार्जन सोहळा आणि पुस्तक घरोघरी अभियान असा आम्ही राबवण्याचा आमचा मानस आहे, आमचा संकल्प आहे. 53,000 कुटुंबांमध्ये हे पुस्तक घेऊन आम्ही जातोय. पुस्तक भेट आम्ही देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मला इथे मी त्याचं पोस्टर पण एक आहे की जे आपल्याला दाखवू इच्छितो. मला खरं म्हणजे आमच्या राहुल साळवे या पोस्टर खूप छान लिहिलंय की माणसांचे हात सुटत जाताना पुस्तकांचे हात धरावे आणि मनावरल्या लाख ओझ्याचे थोडे हलके गीत करावे. या वर्षभरात 53,000 घरी पुस्तक भेट देण्याचा जो आमचा संकल्प आहे त्याचं थोडक्यात ह्या 4 ओळींमध्ये मित्र माझा राहुल साळवे याने बऱ्यापैकी विवेचन केलेलं आहे. खरं म्हणजे 100 पुस्तकांचा पर्याय सुद्धा आम्ही सोबत आपल्याला देत आहोत. मुळात त्याची आम्ही प्रति दिलेल्या आहेत, त्याच्या आपल्याला इथे दिसेल की अशा पद्धतीने आम्ही
100 पुस्तकांचे पर्याय सुद्धा आपल्याला देतोय. की याचे पॅम्पलेट्स, याचे पोस्टर्स, याचे बॅनर्स, याचे सोशल मीडियातून आजपासून आम्ही हे लाईव्ह केलेलं आहे, त्याच्या इमेजेस फेसबुकला असतील, इंस्टाग्रामला असतील किंवा ट्विटरला असतील, या सगळ्या समाज माध्यमांचा उपयोग करून आम्ही ही यादी, आमचं आवाहन, याच्या मागचं आमची कल्पना संकल्पना काय आहे ही सगळी ह्या पत्रकामध्ये मांडलेली आहे. 100 पुस्तकांची यादी आम्ही दिलेली आहे आणि या 100 पुस्तकापैकी आपण कोणतंही एक पुस्तक निवडावं, त्याची नोंदणी आवश्यक आहे. ती नोंदणी आमच्या त्या पॅम्पलेट्स पत्रकामध्ये व्हॉट्सअपवर करावी किंवा क्यू आर कोडमधून. आम्ही हे अशाही पद्धतीने एक पर्याय दिलेला आहे की क्यू आर कोडमध्ये आपली जाऊन जर आपण माहिती दिली तर या क्यू आर कोडच्या माध्यमातून सुद्धा जर आपण आपली नोंदणी केली तर आमचे महाराष्ट्र सैनिक, आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आपण निवडलेलं आणि आपल्याला आवडलेलं पुस्तक हे आपल्याकडे घेऊन येतील, आपल्याला ते भेट देतील. याच्या मागचा उद्देश इतकाच आहे. आज घरात बसून लहान मुलं असेल, ज्येष्ठ असेल, आम्ही एक विविध खरं म्हणजे विविध अंगी पुस्तकं घेतली आहेत. अगदी लहान मुलांच्या गिर्यारोहणापासून ते अगदी श्रद्धा अंधश्रद्धेपासून, दाभोळकरांच्या पुस्तकांपासून ते पाडगावकरांच्या पुस्तकांपासून ते माडगुळकरांपासून ते दमा मिराजदारांपर्यंत अशी विविध अंगाने असलेली पुस्तकं, अगदी जयसिंगराव पवारांचा श्री शिवछत्रपती एक मागोवा, संभाजीराजांवरती पुस्तकं असेल, संत परंपरेवर असलेली पुस्तकं असेल, अशी विविध अंगी पुस्तकं आम्ही ह्या सगळ्या याच्यात यादीत दिलेले. आम्हाला कल्पना आहे की सगळी सर्वोत्तम पुस्तकं आम्ही दिलेली नाही आहे, प्रयत्न केलाय की अशी 100 पुस्तकांची यादी आम्ही काढलेली आहे. हो, भरणा फक्त मराठी पुस्तकांचाच आहे सध्या तरी. जर आपण काही मागणी केली आणि अशी मागणी जर आमच्याकडे आली हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांची, आमचा प्रयत्न राहील की ती पुस्तकं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवणं. त्याला भाषेचं काही बंधन वगैरे असं काही फार आम्ही जुमानत नाही. पुस्तकं पोहोचणं या निमित्ताने पुस्तक चळवळ असेल, वाचन चळवळ असेल, ती वृद्धिंगत होणं. कोणतंही आभाळ कोसळलं तर मला वाटतं सगळ्यात पहिलं जर आपण वाचक असाल आणि पुस्तक वाचत असाल तर पुस्तकच आपल्याला सावरत असतात असा माझा स्वतःचाही स्वअनुभव आहे. वस्तीपासून ते आज इथपर्यंतचा आमचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये कायमचे मित्र जर कोण जवळचे राहिले असतील आणि आयुष्यात प्रत्येक जो प्रश्न असेल त्या प्रश्नाला जर कोणतं उत्तर सापडत नसेल तर ते पुस्तकामध्ये त्याचं उत्तर सापडतं. मध्ये अब्राहम लिंकन असतील किंवा भगतसिंग असतील किंवा आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील, या सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकाने दिलेली आहे. त्यामुळे ही अगदी अभिनव संकल्पना घेऊन नवी मुंबईतील नवी मुंबईकरांसाठी पुस्तक घरोघरी अभियान, हे अभियान आम्ही 14 जून 2021 ते 14 जून 2022 पर्यंत असं वर्षभर हे पुस्तक अभियान आम्ही राबवतोय. याच्यामध्ये जवळपास काही महत्वाच्या सूचना आहेत जे मी आपल्याला देऊ इच्छितोय की आपल्याला पुस्तक तर आम्ही भेट देणारच आहोत पण पुस्तकासोबत एक पोस्टकार्ड सुद्धा असणार आहे ज्यामध्ये या पोस्टकार्डमध्ये पुस्तक घरोघरी अभियान आणि पुस्तकाबद्दल आपल्या ज्या काही भावना असतील, हे अभियान आवडलं, आपल्याला आवडलं, नाही आवडलं, पुस्तक आवडलं किंवा नाही आवडलं किंवा आणखी इतर काही पुस्तकांची मागणी असेल तर त्या संदर्भात आपण आम्हाला पोस्टकार्ड लिहून पाठवावं. संबंधित आमच्या संपर्कासाठी व्हॉट्सअप नंबर वगैरे दिलेला आहे. एका कुटुंबामागे सध्या तरी आम्ही एकच पुस्तक देण्याचं आमचा मानस आहे पण पुढील काही दिवसांमध्ये जर आम्हाला वाटलं तर आणखी पुस्तकं जी काय आमचे देणगीदार असतील किंवा आमच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतंय ह्या संदर्भातली सगळी माहिती मी आपल्याला दिलेली आहे. राजसाहेब ठाकरे यांनी मध्ये लोकसत्ताच्या एका लाईव्हमध्ये जी ओळ मला आठवली की माणसं जगली पाहिजेत. राजकारण जरी बाजूला राहिलं, राजकारण गेलं चुली, पण माणसं जगली पाहिजेत. तर मला वाटतं त्यातून हे जगण्याच्या संदर्भातलं त्यातून आपल्याला पुस्तकच आपल्याला बाहेर काढू शकतात. त्यामुळे हा एक कल्पना घेऊन आम्ही आपल्याकडे येतोय. नवी मुंबईकरांना माझं आवाहन आहे की आपण ह्या आमच्या नवीन संकल्पनेला, एक अभिनव संकल्पनेला भरभरून प्रतिसाद द्याल. आपल्या नोंदणीची आणि आपल्या प्रतिसादाची आम्हाला अपेक्षा आहे. या संदर्भात काही सूचना असतील तर जरूर माझ्या लाईव्हमध्ये आपण कॉमेंट्स करून मला सांगावं. आमचे नंबर्स मी ह्या लाईव्हच्या नंतर खाली जी लिंक देईल त्या लिंकमध्ये मी ते आपल्याला देणारच आहोत. आणि ह्या माध्यमातून पुस्तक घरोघरी अभियानाला आजच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि पुस्तक या संदर्भातली ही जी कल्पना आहे त्याला आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी सुद्धा आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. कोविडची परिस्थिती जरी नियंत्रणात येत असली तरी कोविड अजून आपल्यामधून गेलेला नाही आहे.
लसीकरणाचा जो विषय सरकार जे सतत सांगते तर आपण इथे आपल्या माध्यमातून लसीकरण करून घ्यावं असं सुद्धा एक आवाहन आपल्याला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.